केरे पाटलांच्या आंदोलनाचा मराठा समाजाशी संबंध नाही, जरांगे पाटलांची भूमिका आंदोलन मराठा समाजासाठीच करत असल्याचं केरे पाटलांचं स्पष्टीकरण. बांगलादेशातल्या सत्ता पालटामागे पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याची सूत्रांची माहिती. बांगलादेशात अस्थिरता माजवून भारताची चिंता वाढवण्याचा पाकचा डाव. बांगलादेश प्रकरणात विरोधक सरकारसोबत राहुल गांधींचं सरकारला मदतीचं आश्वासन. सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेश प्रकरणावर चर्चा. शिवसेना राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. 2 आठवड्यानंतर होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी. लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ट्विट करत निधी वाढीचे संकेत. सोन्याचा भाव आज पुन्हा घसरला. सोनं प्रतितोळा 800 रुपयांनी स्वस्त, तर सोन्याचे दर प्रतितोळा 65,000 चांदीच्या दरात 3,200 रुपयांची घसरण. लोकशाहीचा मुखवटा लावून शेख हसीना राज्य करत होत्या. बांगलादेशच्या स्थितीवरून राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा. संजय राऊतांचा मोदी शहांवर हल्ला बोल. फडणवीसांवर अनेक कावळ्यांनी हल्ले केले, ते रक्तबंबाळ झाले. फडणवीसांच्या झूठ बोले कमवा काटे या वक्तव्यावरून राऊतांचं जोरदार उत्तर. काही लोक राज्यातलं वातावरण दूषित करतायत. आपलं कुठेही आंदोलन सुरू नाही, समाजानं संयम ठेवावा. मुंबईतील मराठा ठोक मोर्चा आंदोलनावरून मनोज रांगेंचा टोला. भाजपनं राज्यपाल पदाचे आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप. राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहू, अन्यथा नवनीत राणांचा जात वैधतेचं प्रकरण बाहेर काढू. आनंदराव अडसूळ यांचा भाजपला इशारा. सोलापुरात शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचा महामोर्चा. विविध 15 मागण्यांसाठी महामोर्चा 26 संघटनांचा सहभाग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पुण्यातील महिला आक्रमक. पुलाच्या वाडीतील पूरग्रस्तांचं झेड ब्रिजवर आंदोलन. पुलाच्या वाडीतही पूर आला होता, आमच्या घरांचं काय. संतप्त महिलांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल. कोकणात महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता. काँग्रेसच्या 5 आमदारांचा विधानसभा निवडणुकीतून पत्ता कट. क्रॉस व्होटिंग केल्यानं तिकीट न देण्याचे काँग्रेस हायकमांडचे आदेश. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा टीझर रिलीज. 8 ऑगस्टपासून सुरू होणार राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा. संसदेबाहेर विरोधकांचं जीएसटी विरोधात आंदोलन. एनडीए सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी. आरोग्य विमा योजनेवरील जीएसटी कमी करण्याची केली मागणी. कोल्हापुरात मनोज रांगेंची शुक्रवारी शांतता रॅली. रॅलीमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. सकल मराठा समाजाचं तरुणांना आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.